नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकाय नायस अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पॉलिटीचे क्वेश्चन डिस्कस करतोय. माझं नाव अनुज पहाडे. सो पार्ट वन मध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण काही क्वेश्चन डिस्कस केले. राज्यस्तरीय 2022 पेपर आपण डिस्कस करतो. राज्यस्तरीय 2022 मध्ये आपण 4-5 क्वेश्चन डिस्कस केले होते आणि त्या रिलेटेड मी तुम्हाला एक्स्ट्रा पण सांगितलं होतं की एक्स्ट्रा माहिती कशी घेऊ शकते आणि त्याचा उपयोग तुम्हाला एक्झाम मध्ये कसा होऊ शकतो. आपण परत त्याला कंटिन्यू करूयात. त्यामध्ये आपण वेगवेगळे क्वेश्चन बघितले होते, सेम अप्रोच असा आपण ठेवूयात, ज्यामध्ये आपण क्वेश्चन बघूयात, त्या रिलेटेड आपण इल्युमिनेशन टेक्निक कशी वापरू शकतो हे लक्षात ठेवूयात आणि सेम टाइमला त्या एक्झाम किंवा त्या क्वेश्चन रिलेटेड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय असेल ते आपण डिस्कस करूया. तो स्टार्ट करूयात. आपल्या 2022 पेपर येत आहे आपल्याकडे राज्यस्तर 2022. त्यामध्ये सेट ए मधून आपल्याकडे असेल राज्यस्तर प्रेझेंट 2022 आणि या सेशनचा फायदा तुम्हाला येणाऱ्या जून एक्झाम मध्ये खूप होऊ शकतो. सो सेम टॉपिक जे येत आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता एक्झाम प्रिपेअर करताना. सो स्टार्ट करूया. बघा, मी तुम्हाला म्हणतो 44 आणि 42 अमेंडमेंट हा आयोगाचा फेवरेट क्वेश्चन आहे. तो सेम क्वेश्चन होता की 44 घटनादुरुस्ती अधिनियम 1978 द्वारे खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आल्या. ओके, 44 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटने कोणती तरतूद केली, मग 44 आणि त्याच्या अगोदरची 42 हे दोन. आता ही जी अमेंडमेंट झाली होती ना ही इमर्जन्सीच्या वेळेस झाली आणि मग आपण काय केलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संविधान चेंजेस केले की त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणायला की बाबा तुम्ही एक पॅरेलल कॉन्स्टिट्यूशनच बनवून टाकलं छोटं मोठं एवढे अमेंडमेंट करून, त्याला असं म्हटलं जायचं. आणि त्याच्याविरुद्ध मग 44 अमेंडमेंट आली होती इमर्जन्सीनंतर, त्याला मग आपण काय केलं, बऱ्याच प्रोव्हिजन जे 42 केलं होतं त्याला रिपील केलं. आणि म्हणून हे खूप जास्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आणि महत्त्वाचे ठरतात. सो बघा आता कोणकोणत्या प्रोव्हिजन्स सेम. बघा, अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याची तरतूद करण्यात आली, ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस, राईट, क्रिएशन ऑफ, है ना, प्रोव्हिजन द क्रिएशन फॉर ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस. आता तुम्ही हे जर का केअरफुली वाचलं असेल तर ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस जे होतं ते 42 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटने आले. ओके, 42 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटने त्याचं प्रोव्हिजन केलं होतं, अत्यंत ते एस्टॅब्लिश झालं नाही आहे पण त्या ठिकाणी प्रोव्हिजन 42 होतं. या ठिकाणी आपल्याला काय विचारलं, 44 म्हणजे ए ऑप्शन डेफिनेटली रॉंग येणार आहे. परत सेम इल्युमिनेशन देतात, ए ऑप्शन रॉंग आहे डेफिनेटली, म्हणजे तुमचा हा एक ऑप्शन रॉंग होणार आहे डेफिनेटली आणि सेकंड ॲट अ टाइम तुमचा हा कळत आहे, म्हणजे तुम्हाला उरले फक्त दोन ऑप्शन. त्याच्यामध्ये पण बघा मित्रांनो, या ठिकाणी सी ए कॉमन आहे आणि या ठिकाणी पण सी ए राईट आहे, म्हणजे सी तर डेफिनेटली राईट असणार आहे, म्हणजे सी न वाचता तुम्ही डेफिनेटली राईट करू शकता. जेवढं मोठं प्रोव्हिजन तर न वाचता पण तुम्ही राईट करू शकता, कारण की सी डेफिनेटली राईट आहे. तुम्हाला बी आणि डी मध्ये कन्सिडर करायचं. आता जे डी प्रोव्हिजन बघा, राज्य सूचीतील 5 विषय आपण संवती सूचीमध्ये ट्रान्सफर केले. जर का केअरफुली वाचलं असेल तुम्ही, त्याचे 5 सब्जेक्ट होते आपण स्टेट लिस्टमधून कनकरंट लिस्टमध्ये ट्रान्सफर केले होते. हे 5 सब्जेक्ट आपण 42 अमेंडमेंटने केले होते, इट इज नॉट 544, इट इज 42 केले होते. आणि म्हणून डी पण डेफिनेटली रॉंग, डी रॉंग आहे म्हणजे हा रॉंग आहे, हा रॉंग म्हणजे फक्त ए आणि सी हे ऑप्शन, बी आणि सी जे ऑप्शन हे राईट असतात. म्हणजे आपण हा क्वेश्चन न वाचता पण दोन स्टेटमेंट न वाचता पण जेवढी तुम्हाला इन्फॉर्मेशन होती त्या बेसिसवर आपण तो राईट केला. मग त्यामध्ये काय होतं की मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा रिकन्सिडरसाठी प्रेसिडेंटकडे येऊ शकतो. आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी 44 अमेंडमेंट होते की आपल्याकडे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे आणि म्हणून काय असतं, प्रेसिडेंटला काउन्सिल ऑफ मिनिस्टर पीएमच्या अंडर ऍडवाइस करतात. मग जो दिलेला सल्ला आहे तो एकदा परत पुनर्विचारता आला तर त्यांना साईन करावा लागतो. तो ती एक प्रोव्हिजन असेल. आणि नॅशनल इमर्जन्सीचे काळात आर्टिकल 20 आणि 21 हे कधीच निलंबित होत नाही, हे पण 44 अडकल, आर्टिकल 20 आर्टिकल 21 नॅशनल इमर्जन्सी असू द्या त्यावेळेस ते निलंबित होत. कळते तुम्हाला, सो ही एक प्रोव्हिजन, हा एक आर्टिकल. थोडं इझी क्वेश्चन तर अमेंडमेंट माहीत असेल तर इझी क्वेश्चन. ओके, सेम काल तुम्हाला आणि या ठिकाणी फक्त 44 आणि 42 ही अमेंडमेंट तुम्ही लक्षात ठेवा. मग या व्यतिरिक्त पण सारे अमेंडमेंट ते तुम्हाला माहीत पाहिजे, जे 52 घटना दुरुस्ती तुम्हाला माहीत असेल ती तुम्हाला माहीत पाहिजे, नाइंटी डेफिनेशन असेल किंवा काय, तो ज्या इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स आहेत ते एक्झाम पॉईंट तुम्हाला करून, 7वी घटना दुरुस्ती असेल किंवा 52वी घटना दुरुस्ती असेल, 91st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट असेल ती एक महत्त्वाची असते. कळत आहे, आपण येणाऱ्या सेशन्समध्ये बघूच इम्पॉर्टंट अमेंडमेंट्स, पण एवढं लक्षात ठेवा अप्रोच खूप महत्त्वाचा. एक्झाममध्ये एक्झाम डील करण्यासाठी अप्रोच महत्त्वाचा, अभ्यास करायचा आहे पण टार्गेटेड रेंज कोणत्या घटकावर किती फोकस करायचा आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे, त्याचा फायदा तुम्हाला एक्झाममध्ये. कळत आहे, थोडं डिटेलमध्ये बघू पाहिजे. बघा, 42 अमेंडमेंट 42 झाली होती 1976 मध्ये. ओके, 4+2=6 होता ना, 1976 मध्ये झाली, राईट.
आता याच्यामध्ये काय होतं, 5 सब्जेक्ट जे शिफ्ट केले होते आपण, काय झालं, स्टेट लिस्ट मधून, स्टेट लिस्ट मधून कनकरंट लिस्ट. ओके, लक्षात ठेवा, स्टेट मधून कनकरंट, कनकरंट मधून स्टेट मध्ये, म्हणजे राज्य सूचीतून संवर्धित सूचीमध्ये. त्याच्यामध्ये एज्युकेशन एक असणार आहे, फॉरेस्ट असणार आहे, प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफ ॲनिमल्स अँड बर्ड्स असणार आहे, वेट अँड मेजर्स असणार आहे, आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जस्टिस असणार आहे. हे 5 सब्जेक्ट जे होते जे आपण ट्रान्सफर केले होते. ओके, त्याच्यानंतर प्रोव्हिजन फॉर द क्रिएशन ऑफ ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस. ॲक्च्युली इम्प्लिमेंट झालं का? इम्प्लिमेंट नाही झालं. आपण बघतो ना, आत्ता पण ऑल इंडिया सर्व्हिस 3च आहे आपल्याकडे. तो इम्प्लिमेंट नाही झालं, पण त्याच्यासाठी त्यांनी अमेंडमेंट प्रोव्हिजन केलं, किंवा केलं पाहिजे. या दोन घटनादुरुस्ती क्या होत्या? 42 सेकंडने झालेल्या होत्या, एवढं लक्षात ठेवा. नऊ 44th अमेंडमेंट जी झाली होती 1978 मध्ये, त्याच्यामध्ये काय केलं? रिप्लेस द इंटरनल डिस्टर्बन्स. आता हा पण एक क्वेश्चन विचारलेला राज्यसभा प्रीमध्ये, इंटरनल डिस्टर्बन्सला आपण आर्म रिबेलियन हा शब्द टाकला, है ना. अंतर्गत अशांतता जी होती त्याला आपण आपण म्हणू शकतो बंड, जे आपण म्हणतो वेपन सहित, त्याने आपण रिप्लेस केला आर्म रिबेलियनने केला ड्युरिंग द नॅशनल इमर्जन्सी, सशस्त्र बंड ज्याला आपण म्हणतो. अँड मेड द प्रेसिडेंट डिक्लेअर नॅशनल इमर्जन्सी ओनली ऑन द रिटर्न रिकमेंडेशन ऑफ कॅबिनेट. राईट आहे, जे तुम्हाला नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर करायची असेल तर कॅबिनेटचं रिटर्न रिकमेंडेशन कंपल्सरी. कारण की आपली 1975 मध्ये ज्यावेळेस आपण इंटरनल इमर्जन्सी डिक्लेअर केली होती, ती खूप जास्त आपण म्हणू शकतो की कन्फ्लिक्ट झालं होतं त्या इमर्जन्सी, म्हणून त्यामुळे हे प्रोव्हिजन टाकलं की जर का कॅबिनेटची रिटर्न परमिशन असेल तरच तुम्ही नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर करू शकता बाय 44 आपण. ओके, ओनली ओनली, आता हे ओनली वाला राईट आहे स्टेटला. अँड डिलीट द राईट टू प्रॉपर्टी फ्रॉम द लिस्ट ऑफ फंडामेंटल राईट. हे पण महत्त्वाचं होतं. राईट टू प्रॉपर्टी तुम्ही जर का बघायला गेला ना, आपल्या आर्टिकल 19F मध्ये पण मेन्शन होता आणि आर्टिकल 31 मध्ये पण मेन्शन, राईट आहे. हा राईट टू प्रॉपर्टी आपण इकडून उचलून 300A मध्ये टाकला होता, 300A, आणि आता तो आपला कोणता राईट आहे? लीगल राईट आहे. राईट टू प्रॉपर्टी इज अ लीगल राईट. अरे काय होतं, प्रॉब्लेम काय होता माहिती का? प्रॉब्लेम हा होत होता की आर्टिकल 31 हा फंडामेंटल राईट असल्यामुळे जे लँड रिफॉर्मची जे गोष्टी होत्या, ते गव्हर्नमेंटला इस्टॅब्लिश करायच्या होत्या किंवा इम्प्लिमेंट करायच्या होत्या, आणि त्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम येत होता शासनाला. त्यामुळे त्याला फायनली अमेंडमेंटने आपण काय केलं, इज अ लीगल राईट. ओके, सो हे एक लक्षात ठेवा. अँड प्रोव्हाइडेड दॅट द फंडामेंटल राईट गॅरंटेड इन आर्टिकल 20-21 कॅनॉट बी सस्पेंडेड ड्युरिंग द नॅशनल इमर्जन्सी. आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21 कधीच सस्पेंड होणार नाही. मग त्या ठिकाणी आर्टिकल 20 काय तुम्हाला माहित पाहिजे, कन्व्हिक्शन फॉर ऑफेन्स, जे अपराधांसाठी त्या ठिकाणी कोणकोणत्या त्यांना अधिकार प्राप्त आहेत त्या संबंधी असेल. आर्टिकल 21 राईट टू लाईफ बद्दल असेल, है ना, जीवितचा हक्क जे म्हणतात. मग त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्याबद्दल वेगवेगळ्या केसेस तुम्ही पाहिले असतील, ते केसेस तुम्हाला माहित पाहिजे. सो हे प्रोव्हिजन 44 ने ऍड केलं. ओके, सो इझी होता क्वेश्चन तसं, जर का तुम्हाला ते अमेंडमेंट माहिती असेल. ओके, बघा क्वेश्चन आपण तुम्हाला परत एकदा रिकॉल झालं पाहिजे की 22 क्वेश्चन बघताना आपण नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब बद्दल बघितला, आर्टिकल 148 कॅग बद्दल बघितलं, आर्टिकल 143 बद्दल बघितलं आहे, आर्टिकल 169 विधान परिषदेबद्दल क्वेश्चन विचारले बघितलं. सो आणि आत्ताचा रिसेंट वाला क्वेश्चन आला म्हणजे अमेंडमेंट बद्दल असेल. सो आर्टिकल्स असेल, अमेंडमेंट्स असेल, ज्या घटनात्मक आयोग असेल, नॅशनल कमिशन फॉर वुमन बी पण बघितला आणि नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब पण बघितलं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पडल्या आणि त्याचाच फायदा तुम्हाला एक्झाम मध्ये होणार. ओके, पुढचं बघा, खालीपैकी कोणत्या समित्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या प्रतिनिधीचा समावेश होतो? आता त्या ठिकाणी हा इंटरेस्टिंग क्वेश्चन बघा. पार्लमेंटरी कमिटीज तुम्हाला माहिती आहे, हा एक टॉपिक आहे. आपण नॉर्मली पार्लमेंट चॅप्टर वाचतो, पण पार्लमेंटच्या शेवटी जे कमिटीज असतं ना, तो चॅप्टर आल्यानंतर आपल्याला थोडंसं बोरिंग होतं आणि ते टॉपिक आपला राहून जातो. बट पार्लमेंटरी कमिटीजवर आत्ताच्या घडीला जे असतं क्वेश्चन राज्यसभा प्री किंवा मेन्समध्ये यायला लागले जाते. मग पार्लमेंटरी कमिटीबद्दल बेसिक तरी तुम्हाला माहित पाहिजे, राईट आहे. तर पार्लमेंटरी कमिटीचं काम काय असतं, बघा, आपल्या पार्लमेंटमध्ये वर्षातून 3 सेशन होतात. आता पार्लमेंट तर कंटिन्यू चेंबर नाही आहे, मध्ये मध्ये गॅप असणार आहे. मग ते कोणत्याही बिलमध्ये एवढं डिटेलमध्ये स्क्रुटनी करू नाही शकत, एवढं वेळच नाही ना त्यांच्याकडे, तर डिटेलमध्ये स्क्रुटनी नाही करू शकत. मग त्यांनी काय केलं, पार्लमेंटरी कमिटीज, त्या कमिटीमध्ये सगळे एक्सपर्ट असतील, वुमन रिलेटेड कमी असेल तर महिला असतील, किंवा सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड कमिशन कोणतं असेल तर त्या प्रोव्हिजनचे लोक असतील, जेणेकरून त्या लोकांना त्या फील्डबद्दल एक्सपर्ट नॉलेज आहे आणि ते त्यांचा व्ह्यू देऊ शकतात, पार्लमेंट समोर ठेवू शकतात आणि मग पार्लमेंट फायनल त्याला अप्रूव्ह देऊ करत आहे. तर पार्लमेंटरी कमिटीने विचारलं होतं की दोन्ही सभागृहाचे प्रतिनिधित्व समावेश होतं. दोन्ही सभागृह म्हणजे कोणते? लोकसभा आणि राज्य. आता हे थोडं टीडीएस क्वेश्चन आहे, परत या ठिकाणी तुम्हाला एलिमिनेशन मेथड वापरायचे. ओके, सगळ्या कमिटीचे नाव तुम्ही वाचते ना, तुमचा पहिला आहे ना लक्ष इकडे गेलं पाहिजे, इस्टिमेट कमिटी, राईट आहे. इस्टिमेट कमिटी तुम्हाला माहिती आहे, इस्टिमेट कमिटी ही 30 मेंबर्सची कमिटी असते, तुम्हाला माहिती आहे.
आपण तीन टाईपचे कमिटी असतो, पब्लिक अकाउंट कमिटी एक असतो, पब्लिक अंडरटेकिंगची कमिटी एक असतो, आणि इस्टिमेट कमिटी असतो. इस्टिमेट कमिटीमध्ये 30 मेंबर्स असतात आणि ते सगळेचे सगळे कोणते असतात, ओनली फॉर्म लोकसभा असतात. माहिती आहे तुम्हालाही. आणि या ठिकाणी दोन्ही सभागृहाचे प्रतिनिधी विचारलं म्हणजे इस्टिमेट कमिटी डेफिनेटली नाही पाहिजे आपल्याला. म्हणजे आपला जो ऑप्शन ई आहे तो यायलाच नाही पाहिजे. म्हणजे एक पर्याय तरी आपण इलिमिनेट केला, राईट? एक पर्याय ठीक आहे, एक तरी झाला. म्हणजे काही न माहितीपेक्षा काहीतरी माहिती राईट आहे. नऊ सेकंड तुम्हाला जर का आणखी काही लक्षात आला तर कामकाज सल्लागार समिती, ज्याला आपण काय म्हणतो बिझनेस ॲडवायझरी कमिटी, ही कमिटीकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे. बघा, बिझनेस ॲडवायझरी कमिटी जी असते त्याचे चेअरमॅन कोण असतं माहिती, स्पीकर असतं. स्पीकरच्या अंडर तीन कमिटीज असतो आपण, ज्या पॉलिटी बेसिक वाचा असतो, रूल्स कमिटी असेल, जनरल पर्पज कमिटी असेल आणि बिझनेस ॲडवायझरी कमिटी. म्हणजे जेव्हा क्लिक होतं की ओके याचे चेअरमॅन स्पीकर आहे म्हणजे मे बी ही फक्त लोकसभेमध्ये असू शकते, मग जर का त्या अप्रोचने तुम्ही केले तर डेफिनेटली हा पण ऑप्शन रॉंग होईल, कारण की हा फक्त लोकसभेमध्ये, म्हणजे सी वाला जो आहे तो रॉंग करा. सी वाला कोणता आहे का, म्हणजे हा कळत आहे. म्हणजे आता तुमचं ए बी डी आणि ए बी, म्हणजे ए हा डेफिनेटली येणार आहे, ए हा डेफिनेटली येणार आहे, कारण की ए आणि ए तिकडे बी पण, तर बी पण येणार आहे. कळत आहे का, म्हणजे ज्या दोन कमिटी तुम्हाला माहीतच नव्हत्या त्या दोन कमिटीबद्दल तुम्हाला श्युअरिटी झाली. बघा, नॉर्मली आपण हे वाचत नाही, म्हणजे कमिटी फॉर वेलफेअर ऑफ शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब वाचले पण असल्या तर आपल्याला डेफिनेटली गॅरंटी नसेल की त्याच्यामध्ये दोघं उच्च रिप्रेझेंटेटिव्ह आहे का नाही, किंवा कमिटी फॉर एम्पॉवरमेंट ऑफ वुमन त्याच्यामध्ये पण आहे का नाही. परंतु तुम्ही इलिमिनेशन मेथडने गेला, मग या ठिकाणी ए बी पर्याय उरला आणि सेम पर्याय ए बी इकडे होता, म्हणजे ए आणि बी हे 100% शुअर, 100% ते राईट असणार आहे. आता उरतो आपला तीन, कमिटी ऑन प्रिव्हिलेज, कारण की डी ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे का येतो, म्हणजे तुमची प्रोबॅबिलिटी 50-50 राईट आहे. मग प्रिव्हिलेज कमिटीबद्दल तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्या ऑप्शनने जाऊ शकता, अदरवाईज तुम्ही या अँगलने पण सोडवू शकतात. ओके, त्याचा आन्सर सेम येते की मित्रांनो, ए आणि बी जे फक्त शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची कमिटी आणि वुमन कमिटी या दोन कमिटी आहेत, जी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे, ज्याच्या लोकसभा राज्यसभेचे दोघं प्रतिनिधी असतात, बाकीच्या तीन कमिटी आहेत त्या जॉईंट कमिटी नसतात, म्हणजे दोन्ही सभागृहाचे सदस्य नसतात. सो इलिमिनेशन मेथड, वन्स अगेन मी सांगेल, इलिमिनेशन मेथडनेच तुम्ही जास्त जास्त लवकर करू शकता. ही एक्झाम तशीच आहे ना, 100% नॉलेज कोणालाच नसतं. तुम्ही एक्झामच्या ज्या दिवशी पण असाल त्या दिवशी पण तुमचा 100% अभ्यास झालेला ना, कारण की खूप जास्त आवाक आहे ना, व्हास्ट नाही स्कोप आहे. करंट पण वाचायचं आहे, पॉलिटी वाचायचं आहे, एवढे 8-8 सब्जेक्ट कन्सिडर करायचे, एवढे करून त्यांना रिव्हिजन द्यायचे, एवढं शक्य नसतं एवढं लक्षात ठेवलं. पण जे आपण वाचलंय त्याला अप्लाय करणं म्हणायचं, किती ॲप्लिकेटिव्ह तुम्ही नॉलेज अप्लाय करताय, आणि ते 2 तासामध्ये. बघ, अपेक्षा काय आयोगाची आपल्याकडून की तुम्ही एक ऑफिसर बनता, मग ऑफिसरकडे ही म्हणजे आपण म्हणू शकता की डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी लवकर यायला पाहिजे ना. एवढ्या प्रेशरमध्ये जेव्हा असाल तर त्या तुम्ही कशाप्रकारे वे काढू शकता ते तुम्हाला माहीत पाहिजे, तोच आपला पेपर परीक्षा घेत असतो. त्या प्रेशरमध्ये जर का गोंधळून गेले तुम्ही आणि एक एक क्वेश्चन जर का रॉंग केला तर तीच मार्जिनवर येणार परत, कारण की ना 90% जे मुलं असतात ना अभ्यास करणार आहे ते कट ऑफच्या जवळ जात राईट आहे. म्हणजे समजा 105 कट ऑफ असेल तर ते 103, 104, 102 इथपर्यंत जातात, पण बाउंड्री तर 105 आहे ना. तुम्हाला ती कट ऑफ केलं तर तुमचं व्हॅल्यू, अदरवाईज तुम्ही 104 पॉईंट समथिंग पण घेतले तरी पण तुम्ही बाहेर आहात, आणि तुम्ही 90 मार्क किंवा 80 मार्क घेतले तरी पण तुम्ही बाहेर ना, राईट आहे. सो एक एक क्वेश्चन महत्वाचा आहे, त्याच वेळेला तुमचं टेम्परामेंट महत्वाचं आहे, तुम्ही तिथे पीसफुली किती कॉन्फिडंटली पेपरला जाता ते महत्वाचं आहे. सो बी केअरफुल, रिलॅक्स अभ्यास करा आणि ॲट अ सेम टाइम जास्तीत जास्त क्वेश्चन पेपरचा स्टडी करा. क्वेश्चन पेपर हे सगळ्यात जास्त दिशा दर्शवते, सगळ्यात मस्त दिशा दर्शवते. एक सिलेबस एक असतो आणि एक क्वेश्चन पेपर असतो. एक तर या दोन गोष्टी तुम्हाला चांगल्या परिचयाच्या झाल्या, त्यानंतर तुम्ही बाकी मार्केटमध्ये तुम्हाला खूप सारे पेपर भेटतात, त्याला फॉलो करा, त्याचा फायदा डेफिनेटली तुम्हाला एक्झाममध्ये होईल. ओके, जाऊ नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. ओके, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार स्पष्ट करण्यात आलं, द नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट. बट सेम क्वेश्चन, सेम पेपरमध्ये 2 क्वेश्चन आले, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब बद्दल पण आला आणि आता नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट. सिम्पल आर्टिकल विचारले मित्र, राईट आहे. मी तुम्हाला, तुम्ही पार्ट वन बघितलं असेल आपल्या लेक्चरचं, त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं की 2003 कशाप्रकारे बाय फॉरगेट झालं आणि त्याच्यापासून नॅशनल कमिशन फॉर एस सी, पहिले हा जो होता हा नॅशनल कमिशन फॉर एस सी होता, याच्या बाय फॉरगेशन म्हणून नॅशनल कमिशन फॉर एस टी बनलं. आणि का बनला, कारण मी सांगितलं होतं 1999 आपल्याकडे मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल आले, आणि मिनिस्ट्री ऑफ ट्रायबलचं म्हणणं होतं की जे ट्रायबलचे प्रश्न आहे ना ते वेगळे आहे ना, म्हणजे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, शेड्यूल कास्टचे प्रॉब्लेम्स वेगळे असतील, ट्रायबलचे प्रॉब्लेम वेगळे असतील,
त्यांच्या वेलफेअरसाठी जे योजना असतात त्या वेगळ्या असतील, मग कमिशन वेगळा पाहिजे ना, जेणेकरून एक स्पेसिफिक वेने तुम्ही त्याच्यासाठी डेव्हलपमेंट करू शकता. सो म्हणूनच हा प्रश्न आलेला आहे, राईट. मग त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही विचार करू शकता की 336 काय आहे, हे एक्स्ट्रा आर्टिकल कशा निघायचं आहे, हे सर्च करू शकता. ओके, 338 आहे, बेसिक्स होता मित्रांनो. आता नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब, हे आपण ऑलरेडी लास्ट याच्यामध्ये बघितलं. आपण नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब, तुम्हाला मी इयर पण सांगितलं होतं, 19 फेब्रुवारी 2004 मध्ये आलं होतं, आर्टिकल 338A. फक्त एवढं लक्षात आहे, आपल्याकडे 3 कमिशन महत्त्वाचे. ओके, पुढच्या पेजवर मी तुम्हाला दिलेलंच आहे, नॅशनल कमिशन फॉर SC, नॅशनल कमिशन फॉर ST आणि आत्ता नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास जे आत्ता आलेलं आहे. आता हे जे दोन कमिशन ते बाय फरेंटचं अगोदरच झाले होते. ओके, याचा आर्टिकल 338 असणार आहे, याचा आर्टिकल 338A असणार आहे आणि याचा आर्टिकल 338B असणार. ओके, आता याचं कम्पॅरिझन बघू मित्रांनो, जे तुम्हाला फायदा असतात. थोडं कम्पेरेटिव्हली अभ्यास करा ना, म्हणजे खूप जास्त हार्डवर्क नाही. नोट्स का महत्त्वाचे असतात, का की एक्झाम पॉईंटमध्ये रिव्हिजन करणं. सेम आहे, कम्पेरेटिव्हली अभ्यास करा, तुम्हाला तो चार्ट डेफिनेटली क्लिअर होईल की ओके मी काहीतरी कम्पेरिझनमध्ये हे केलं होतं. बघा, बाकी गोष्टी एक्स्ट्रा लिहायचंच नाही, काय जे नोट्स तुम्हाला कळतील तेवढे. आर्टिकल तिकडे लिहायची गरज नाही की आर्टिकल बाबा हे तुम्हाला लगेच कळेल की हे आर्टिकल आहे का, 338 B कळत आहे का. मग बी जास्त असेल तर बॅकवर्ड क्लाससाठी म्हणजे बी वरून काहीतरी बी लक्षात ठेवा, काहीतरी छोट्या मोठ्या ट्रिक लक्षात ठेवा. ओके, हे तुम्हाला मी सांगितलं 89 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 2004 आणि हे जे होतं 102 अमेंडमेंट 2008. ओके, एखादा क्वेश्चन हा पण म्हणू शकतो स्टेटमेंट आहे की 102 अमेंडमेंट 2018 आपण नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासची स्थापना केली, बेसिक स्टेटमेंट बनू शकतं. परत अँग्लो इंडियन कशामध्ये येतं, एक स्पेसिफिक बनू शकतं, म्हणजे नॅशनल कमिशन फॉर SC जी असतं त्याच्यामध्येच अँग्लो इंडियन येतं. मिनिस्ट्री विचारू शकता मित्रांनो, याची मिनिस्टर ऑफ सोशल जस्टिस तुम्हाला सांगू शकतात, मिनिस्टर ऑफ ट्रायबल तुम्ही सांगू शकता. सो मिनिस्ट्री पण तुम्हाला माहीत पाहिजे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते, राईट आहे. दे ऑल आर कॉन्स्टिट्युशनल बॉडी, का कॉन्स्टिट्युशनल बॉडी, कारण की आर्टिकल मेन्शन आहे ना मित्र. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की कॉन्स्टिट्युशनल बॉडी, स्टॅट्युटरी बॉडी, एक क्लिअर कट तुमच्यामध्ये डिस्टिंक्शन झालं पाहिजे की घटनात्मक आयोग आहे म्हणजे काय, घटनेमध्ये मेन्शन आहे आणि घटनेमध्ये मेन्शन आहे म्हणजे कोणतं तरी आर्टिकल असणार आहे. मग ते तिघंचे तिघं कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, त्यांचे जे चेअरमॅन असतात ते अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट, अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट, अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट, 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 प्रेसिडेंट. गव्हर्नरचा काय रोल आहे का, नाही असणार. आत्ताचे तुम्हाला चेअरमॅन विचारू शकता, त्याचे चेअरमॅन तुम्ही लक्षात येत होता. ओके, आणि 3 वर्ष त्यांचा कार्यकाळ असतो. नॉर्मली यांचं कंपोजिशन तुम्ही कन्सिडर करू शकता, एक चेअरमॅन असतात, एक व्हाईस चेअरमॅन असतात आणि बाकी 3 मेंबर, म्हणजे चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन 3 मेंबर, टोटल 5 मेंबर असे होतील मित्रांनो, म्हणजे विथ चेअरमॅन इन्क्लुडेड. आणि यांचा कार्यकाळ जो असतील हा कार्यकाळ किती असेल, 3 वर्ष, कसे 3 वर्ष यांचा कार्यकाळ, 5 मेंबर असणार आहे. ओके, आणि सगळं प्रेसिडेंट असतं, रिपोर्टर देणं प्रेसिडेंट करत येणार सगळं ते का, कम्पेरेटिव्हली अप्रोच करा. बघा, सेशनचा पर्पज हा जे मित्रांनो, जे तुम्हाला दिशा भेटली पाहिजे, राईट. अदरवाईज अभ्यास तुम्ही पण करता, सगळेजण करता अभ्यास करा. निदान सेशन बघितल्यानंतर तुम्हाला हेतरी कळलं पाहिजे की ओके आता त्याच्या पुढे बाकी सब्जेक्टसाठी पण मी हे अप्लाय करू शकतो. सगळ्या सब्जेक्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता, तुमच्याकडे एवढं छान अनालिसिस बुक असतो मार्केटमध्ये एवढे अवेलेबल आहे, कोणत्याही घ्या, त्याच्यावर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली असेल ते तुम्हाला काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन भेटते ते नोट डाऊन करा आणि जेणेकरून ते एक्झामच्या वेळेस तुम्ही ते रिवाईज करू. नोट्स मेक करत असाल तर नोट्स मेकिंग डेफिनेटली करा, नोट्स मेकिंग पण खूप फायद्याचं असतं. एंड मोमेंटला ज्या तुम्हाला 2-2 तासामध्ये पॉलिटिक वेळेस करायचं असेल ना, त्यावेळेस तुमच्या नोट्स काम, त्यावेळेस तुम्हाला लिहायची गरज नाही आर्टिकल किंवा बाकीचे जे ग्रामर्स असतात ना, ते ग्रामर सगळं गायब करायचं. फक्त तुम्ही लिहायचं असलं नॅशनल कमिशन फॉर SC नॅशनल, फक्त एवढे 5 पॉईंट पण तुम्ही खाली लिहिले, 338B, 102, कॉन्स्टिट्युशनल अपॉइंटमेंट, यांचं नाव आणि 3 इयर, तरी पण तुम्हाला कळेल, तरी पण तुम्हाला कळेल त्यावेळेस माहीत असेल की काय येतं, 3 इयरचा पर्पज काय काय आहे, 338B काय. तर तुम्हाला लिहायची गरज नाही डिटेलमध्ये की कलम 332 अंतर्गत हे स्थापन केलं, ते ग्रामरची गरज असेल त्यांना, कळत आहे. आणि हा रिव्हिजनसाठी फायदेचा ठरेल. ओके, सो आय थिंक तरी क्लिअर झाला असेल हा क्वेश्चन. आता ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन होतं मित्रांनो, खूप सोपा क्वेश्चन होतं, 13 डिसेंबर 1946, हा थोडा ब्लर होत असेल क्वेश्चन, 13 डिसेंबरचा क्वेश्चन आहे ना, 13 डिसेंबर 1946 आपण ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मांडलं, राईट. ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला होता, तर ते कोणी मांडणार, बरं. बघा, आता आपलं जेव्हा संविधान बनत होतं ऑलरेडी तुम्ही बघाल की खूप जास्त म्हणजे आपलं या ठिकाणी कम्युनिटी मिशन प्लॅन आला होता, त्यानंतर मग फायनली ठरलं की इंडिया आणि पाकिस्तान 2 डोमिनियन स्टेट्स बनणार आहे, त्यामुळे कॉन्स्टिट्युशन असेंब्ली बनणार आहे. मग आत्ता आपण आपला प्रजासत्ताक भारत काय असेल त्याच्यासाठी आपण काहीतरी ऑब्जेक्टिव्ह ठरवलं,
की काय अपेक्षा असेल आपल्या भारताकडून, आपल्याला काय अपेक्षा असेल संस्थानिकांना आपल्या भारताकडून, काय अपेक्षा असेल बाकीचे जे सिटीजन्स आहेत त्यांना आपल्या देशाकडून. आणि त्यासाठी एक उद्दिष्टांचा ठराव मांडला होता, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन ज्याला म्हणतो, ते कोणी मांडला होता यावर क्वेश्चन आलेला आहे. तर बेसिक क्वेश्चन आहे, कोणी मांडला होता, तुम्ही बेसिक म्हणजे माहिती असताना मिळाला क्वेश्चन घ्या ना, पंडित नेहरूंनी मांडला. ओके, याची डेट महत्वाची असते, एक 13 डिसेंबर 1946 मध्ये मांडला होता, पण हा 5 जेव्हा झाला ना, हा 5 झाला होता 22 जानेवारी. ओके, 22 जानेवारी 1947 ला हा 5 झाला, ते अप्रूव्ह झाला फायनली. का? कारण की त्यास मुस्लिम लीग प्रेझिडेंट नव्हते, मग नंतर आले, मग त्याच्यानंतर ते थोडंसं लेट होऊन फायनली हा 5 झाला. कारण की वेट करणं गरजेचं होतं, है ना, मुस्लिम लीग नसताना आपण एवढा महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन पास करतोय ज्याच्यामध्ये आपल्या भवितव्यासाठी देशासाठी आपण ऑब्जेक्टिव्ह ठरवतोय. तर सगळे जर का एका सहमतीने सगळे असतील प्रेझेंट, थोडा आणखी ऑथेंटिसिटी वाढेल. तो फायनली त्या ठिकाणी तो 5 झाला. ओके, पंडित नेहरूंनी मांडलं होतं. ओके, 13 डिसेंबर 1946 ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन, डेट दोघं लक्षात ठेवा, है ना. एक तर या ठिकाणी फिरवता कमी ते कमी जाणून, 13 डिसेंबर 1946 आहे ना, 1946 या ठिकाणी तुम्हाला फिरवतील आणि या ठिकाणी 47 करतात. ओके, एक लक्षात 47 46 आणि केव्हा तो स्वीकार झाला, तर जानेवारी 22 1946. दोघं डेट इम्पॉर्टंट आहे. आणि प्रियम्बल चॅप्टर असेल किंवा मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर असेल, त्याच्यामध्ये तर डेट्सच इम्पॉर्टंट आहे. 9 डिसेंबरला काय झालं, पहिले चेअरमॅन कोण होते, तर 13 डिसेंबरला काय झालं, 11 डिसेंबरला काय झालं, मग आपण आपला जे फ्लॅग असेल ते केव्हा अडॉप्ट केला, सो त्यावरच जास्त क्वेश्चन येतात पहिलं चॅप्टर. ओके, तर डेट माहीत पाहिजे, थोडं फॅक्च्युअल आहे बट इम्पॉर्टंट आहे. आता डिपार्टमेंटल प्रोसिडिंग या ठिकाणी, आर्टिकल कोणत्या मित्रांनो, या ठिकाणी ना आर्टिकल 20 क्वेश्चन आहे, कलम 20 क्वेश्चन विचारलेला आहे. खाली विधाने विचारात घ्या, परत तुमचं सेम पाहिजे की काय विचारलंय, बरोबर काय बरोबर नॉर्मल विचारलंय. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, नो पर्सन शल बी, आता ठिकाणी बघ, या ठिकाणी पहिले तर तुम्हाला काही इलिमिनेशन होते का ते तुम्ही बघू शकता, की विभागीय म्हणजे डिपार्टमेंटल प्रोसिडिंग जे आहेत ना, ते कोणत्याही खटल्या किंवा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केलं जाणार नाही किंवा एकापेक्षा अधिक वेळा त्याच्यावर दिली जाणार. बघा ना, आर्टिकल 20 मध्ये काय सांगितलंय, एखादा अपराधी असेल मग त्या ठिकाणी तुम्ही डबल जिओपार्टी तुम्ही वाचलं असेल, नो सेल्फ इन्क्रिमिनेशन असेल. तर एखाद्या गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त शिक्षा नाही केली जात, पण डिपार्टमेंटल इन्क्वायरी केली जाऊ शकते. तर ते डबल जिओपार्टी जे तत्व आहे की एका गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त शिक्षा न देणं, हे फक्त जे ज्युडिशियल आणि क्वासी ज्युडिशियल याच्याचे जे क्राईम्स असतात, राईट आहे, त्यांच्यासाठी लागू होतं. क्रिमिनल जे टाईपचे क्राईम असतात, सो हे जे असतं डिपार्टमेंटल इन्क्वायरी, ते डिपार्टमेंटल इन्क्वायरी केली जाऊ शकते. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की डिपार्टमेंट प्रोसिडिंग तुम्ही करू नाही शकत, म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय होतं, रॉंग होतं. कळतंय का? डिपार्टमेंटल चौकशी करू शकतं, म्हणजे एखादा क्राईम केला असेल तर त्यामध्ये त्याच्याविरुद्ध शिक्षा होणार त्याला त्या क्राईमनुसार, पण त्याच्यानंतर त्यांचं सेपरेट डिपार्टमेंट पण त्यांच्याविरुद्ध कारवाई करू शकतो. ते घ्यायच्या यांनी सांगितलं होतं की करू शकत नाही. ओके, म्हणून पहिलं स्टेटमेंट काय झालं, रॉंग. परत इलिमिनेशन मेथड वापरू शकतो तुम्ही, पहिला रॉंग आहे म्हणजे ए रॉंग असणार आहे, म्हणजे ए रॉंग असणार आहे, म्हणजे ए रॉंग असणार आहे. तुमचं एका सेकंड मध्ये आन्सर आहे. खालचे दोन स्टेटमेंट वाचायची गरज पडली का आपल्याला? नाही पडली. वाचायचं असेल तुम्ही वाचू शकता, पण वाचायची गरज नाही, कारण की माहीत असेल तत्व. आता स्वतः विरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण फौजदारी आणि दिवाणी या दोन्ही खटल्यामध्ये लागू. मग या ठिकाणी हा आर्टिकल याच्या म्हणजे की फौजदारीला लागू आहे का, दिवाणीला नाही, नॉर्मली याच्यासाठी लागू होतं, याच्यासाठी लागू नाही. ओके, पण त्याच्याविरुद्ध तुम्हाला फोर्स नाही केलं जाणार की बाबा तुम्ही स्वतःच्या विरुद्ध साक्ष द्या. ओके, पण त्या ठिकाणी पण काही एक्सेप्शन्स आहे, म्हणजे तुम्हाला तुमचे फिंगरप्रिंट्स वगैरे सांगू शकता, है ना, किंवा जे एखादं वेपन्स वगैरे जे त्याच्यात तुम्ही काही केलं असेल ते सांगण्यासाठी सांगू शकता. सो बेसिक्स आर्टिकल रिलेटेड आहे. आर्टिकल 20 फंडामेंटल राईटवर आलो. बघा, आपण फिरत फिरत DPSP बघितला, फंडामेंटल राईटवर क्वेश्चन आहे, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटवर क्वेश्चन आहे. सो ऑलमोस्ट मेन मेन जे टॉपिक्स आहे त्यावर आयोग काय करते, फोकस करतो. आर्टिकलवर क्वेश्चन आहे, सो ते आपण बघितलं. आर्टिकल 20 प्रोटेक्शन ऑफ रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन फॉर ऑफेन्स, है ना, त्या ठिकाणी आर्टिकल 20 आर्टिकल 20 ग्रँड करतं जे आर्बिट्री अँड एक्सेसिव्ह पनिशमेंट भेटतं, है ना. आता हे लक्षात ठेवा, हे सिटीजन आणि फॉरेनर दोघांसाठी लागू. मग परत आठवलं पाहिजे की कोणकोणते आर्टिकल असतात जे फक्त सिटीजनसाठी लागू, म्हणजे फंडामेंटल आहे. त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला माहित असेल एक 1500 ना, 1516 एक असतं, एक 19 असतं, आणि 29 आणि 30 असतात. हे जे फंडामेंटल राईट्स असतात हे फक्त भारतीयांना लागू असतात, राईट आहे. याच्या व्यतिरिक्त बाकी जे फंडामेंटल राईट असतात ते फॉरेनरला पण भेटेल. मग तुम्ही जोडी लक्षात ठेवू शकता, 1500 जोडी आहे, 1500 × 30 होतं ना, त्याच्यावर मागं एक म्हणजे 1516 एक जोडी, त्याच्यानंतर ही एक जोडी आणि मधला 9, राईट आहे. एवढे फंडामेंटल राईट फक्त इंडियन सिटीजनसाठी,
मी याच्या व्यतिरिक्त जे फंडामेंटल राईट असेल ते फॉरेनरला पण लागू असेल, डेफिनेटली असेल. सो एक लक्षात ठेवू शकता, तर आर्टिकल 20 हा इंडियन सिटीजन आणि फॉरेनर दोघांना असणार आहे का? असणार आहे. नाव इट कंटेन द थ्री प्रोव्हिजन, त्यामध्ये तीन नव्हता, त्यामध्ये नो एक्सप्रेस पोस्ट फॅक्टो, नो डबल जिओ पार्टी अँड नो सेल्फ इन्क्रिमिनेशन, है ना. त्याला असं फोर्स होता विथ द साक्ष देण्यासाठी फोर्स नीड करेल, राईट. या तीन गोष्टी होत्या. ज्यावेळेस आर्टिकल आपण हा डिटेलमध्ये डिस्कस करू त्यावेळेस बघू. पण महत्वाचं काय टॉपिक कोणतं ना, फंडामेंटल राईट पण महत्वाचं आहे, त्यावर पण क्वेश्चन डायरेक्टली येतो आर्टिकल. ओके, सो हे पण तुम्हाला कळालं असेल. आता मित्रांनो खालीपैकी विधाने विचार घेऊन घेऊ. आता या ठिकाणी आपण एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन काही काही आपल्या नॉर्थ इस्टर्न स्टेट जे त्यासाठी आपण काहीतरी स्पेशल प्रोव्हिजन्स म्हणजे त्यावर क्वेश्चन आला होता. तो हा एक महत्वाचा घटक आहे. यामध्ये आहेत तुम्हाला मॅच द पेअर मध्ये खूप वेळेस विचारतात. 371A असेल, ABCD EN त्याच्यामध्ये मॅच जाते, ठीक आहे. थोडा मोठा क्वेश्चन होता, थोडं लॉजिकली तुम्ही जाऊ शकता का बघू आपल्याला. बघा खाली विधान विचारात घ्या आणि योग्य पर्याय परत आपली सेम सिक्वेन्स योग्य विचारला परत या ठिकाणी तुम्हाला काय करायचं इंग्लिशमध्ये वाचत असतात हा करेक्ट स्टेटमेंट विचार पहिलं स्टेप, राईट. सेकंड बघा राज्यघटनेतील अनुच्छेद 371A मध्ये नागालँडसाठी विशेष आता तुम्हाला ते ABC मध्ये तो म्हणतोय ना, मग A कशामध्ये, B कशामध्ये, C कशामध्ये हे माहीत पाहिजे तुम्हाला ना. ABC साठी ना नॉन अलाइनमेंट मुवमेंट तुम्हाला माहिती NAM नॉन अलाइनमेंट मुवमेंट आपण चालू केली होती, त्याच्यामध्ये तुम्ही ABC लक्षात ठेवू शकता. जे बेसिक्स तुम्हाला लक्षात म्हणजे A फॉर जे असेल ए नागालँडसाठी असेल, B जे असेल ते आसामसाठी असेल, C जे असेल ते मणिपूरसाठी. कारण तीन तरी लक्षात ठेवा, बाकी तर आहे मी सांगतो. सो पहिलं प्रोव्हिजन जर का तुम्हाला माहीत असेल ना तर पहिला राईट तुम्ही कन्सिडर करायला लागला. आता पहिलं तर सगळ्यामध्येच मेन्शन आहे, पहिले या ठिकाणी पण दिलेलं आहे, पहिले या ठिकाणी पण दिलं आहे, या ठिकाणी पण म्हणजे पहिलं डेफिनेटली राईट होतं. म्हणजे तुम्हाला माहीत पण नसतं तर कॉमन सेन्स नाही तर राईट येणार असतो बी आणि सी. आता या ठिकाणी ना बी माहीत नसेल, सी एकदा छोटं विधान आहे, पहिलं छोटं विधान वाचवतो. युनसन ओके हा नागालँडमधील सर्वाधिक विकसित जिल्हा आहे, राईट आहे. आता या ज्या ठिकाणी थोडं स्टॉप घेऊ शकतो, पहिले तर तुम्हाला मी सांगितलंय जे याचं कीवर्ड आले तर लक्षात ठेवायचं. आता मोस्ट डेव्हलप्ड डिस्ट्रिक्ट इंग्लिशमध्ये पण काय सांगितलं मोस्ट डेव्हलप्ड डिस्ट्रिक्ट, राईट आहे. आता मग तुम्ही सांगा ज्यावेळेस आपण 371 हे स्पेशल प्रोव्हिजन वेगवेगळ्या राज्यांना प्रोव्हाइड केलं असेल त्याचा पर्पज काय होता की ते मागास आहे कुठंतरी सोशली एज्युकेशनली काहीतरी त्यांचं डेव्हलपमेंट नाही झालं आणि त्यांच्या विकासासाठी आपण ते प्रोव्हिजन त्यांना ठिकाणी दिले. मग ऑलरेडी जर का एवढं डेव्हलप डिस्ट्रिक्ट असतं तर त्याच्यासाठी हे प्रोव्हिजनच नसते, कळते का तुम्हाला पर्पज. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 371 असेल, महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भासाठी प्रयोजन केलं जातं, तर गुजरातमध्ये सौराष्ट्र आणि कच्छसाठी प्रयोजन केलं जातं. म्हणजे त्या भागामध्ये ज्या एरियाची डेव्हलपमेंट नाही झाली त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल प्रयोजन 371 अंतर्गत असतं. मग ऑलरेडी जर का हा डिस्ट्रिक्ट एवढा डेव्हलप असता तर याची प्रोव्हिजनाच्या अंतर केलं नसतं, कळतंय. सो म्हणून आणि ऑलरेडी एक्स्ट्रीम शब्द पण आपला आला आहे की सर्वाधिक, नॉर्मली 99% त्या ठिकाणी रॉंग येऊ शकतो, तर सर्वाधिक म्हणून आपण सी हा रॉंग करू शकतो. सी हा रॉंग करू शकतो, सी जर रॉंग केला तर हा तुमचा रॉंग झाला, हा तुमचा रॉंग झाला, ए तुमचा ऑलरेडी बरोबर आहे, तुम्हाला बी चेक करायचं. तर त्यामध्ये एकमेकांना काहीतरी उद्या आणि नागालँडच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करता येत नाही. म्हणजे तुम्हाला ते काही लागू करायचं असेल तर त्या ठिकाणी परमिशन लागणार आहे, कळतंय. कारण की त्यांची आपण ऍटोनॉमी दिली ना, म्हणजे पार्लमेंटचा कायदा डायरेक्टली लागू नाही होत, त्यांचे विधिमंडळ जे असेल परमिशन लागलं आणि त्याच्यानंतर तो लागतो, जेणेकरून त्यांची जी ऑटोनॉमी आहे, त्यांचे जे कल्चर्स आहे, त्यांचे जे ट्रेडिशन्स असतील त्यांना धक्का लागता का, है ना. पार्लमेंटचा कायदा ऑल ओव्हर इंडियासाठी असतो, पार्लमेंटने बनवलेला कायदा पूर्ण इंडियाच्या दृष्टिकोनातून बनवलेला असतो, परंतु हे जे रिजन असतं त्यांचे स्वतःचे काहीतरी प्रथा असतील, है ना, काहीतरी त्यांचे नॉर्म्स असतील, त्याला धक्का नाही लागला पाहिजे. म्हणून त्यांची जी असेंब्ली असेल ते त्याला अप्रूव्हल दिल्यानंतर लागतो, ओके. सो लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर बघा आर्टिकल मी तो मॅच द पेअरमध्ये येतं तुम्हाला सांगितलं 371G या ठिकाणी स्पेशल प्रोव्हिजन विथ रिस्पेक्ट टू सम स्टेट्स, ना काही काही स्टेटसाठी स्पेशल प्रोव्हिजनची तरतूद करण्यात आलेली मी सांगा ते आपण या ठिकाणी पाहतो, ओके. स्पेशल प्रोव्हिजन आर्टिकल 371 बघा प्रोव्हिजन विथ रिस्पेक्ट टू द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड गुजरात. महाराष्ट्रामध्ये पण कोणता, विदर्भ आणि मराठवाड्याचा जो एरिया आहे त्या ठिकाणी आणि सौराष्ट्र आणि कच्छ गुजरातचा एरिया हे 371 मध्ये दिलेलं. 371A परत तुम्हाला सांगितलं ए म्हणजे नागालँड संबंधी, तर नागालँड NAM वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता नॉन अलाइनमेंट मुवमेंट, NAM वरून तुम्ही ABC लक्षात ठेवायचं असेल तर ABC लक्षात ठेवू शकता विथ रिस्पेक्ट टू द स्टेट्स ऑफ नागालँड, नागा हिल वगैरे हे जे असते आणि पार्ट 21 तुम्हाला विचारू शकता. बी फॉर आसामसाठी होतं, ओके. सी म्हणजे असेल मणिपूरसाठी होतं, डी म्हणजे आंध्र प्रदेशसाठी,
बाकी डिटेल नाही घेतलं मी, फक्त बेसिक सांगतो. ई म्हणजे इस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंट्रल युनिव्हर्सिटी असते आंध्र प्रदेशसाठी, तर डी आणि ई जे असतं ते नॉर्मली आंध्र प्रदेशसाठी लक्षात ठेवू शकता. ए म्हणजे सिक्कीमसाठी असेल वगैरे, जी म्हणजे गोवा जी म्हणजे मिझोरमसाठी असेल, एच म्हणजे अरुणाचल प्रदेश, आय म्हणजे गोवा आणि जे म्हणजे कर्नाटक. हा मॅच द पेअरमध्ये येतो इथं. सो ते एक तुम्हाला लक्षात पाहिजे की आय कशासाठी, जी कशासाठी, आणि बेसिक तुमच्याकडे ट्रिक्स असेल तर डेफिनेटली तुम्ही शेअर करू शकता सगळे एकमेकांसोबत. तर आपल्या आपल्या लेवलला पण तुमचं ट्रिक बनवतात, तर ट्रिक्स बनवा जेणेकरून फायदा होईल असे काही काही क्वेश्चन तुम्हाला डील करणार. कळतंय? म्हणजे बघा, आयोगाने परत प्रत्येक घटकावर सर्च केलेलं आहे, प्रत्येक घटकावर म्हणजे ट्राय केलेलं आहे की कवर करते. हे होता पार्ट 21 स्पेशल प्रोव्हिजन जे काही राज्यांसाठी दिलेलं. तो परत अभ्यासाची दिशा ठरवा, वाचताना कोणतं लक्षात ठेवायचं ते लक्षात ठेवा. पेपर डीपीएसपी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आणि आर्टिकल आहे ना, हे रेग्युलरली करत जा. आता जेवढे दिवस तुमच्याकडे एक्झाममध्ये बाकी असेल, थोडं थोडं आत्तापर्यंत वाचाल ना आत्तापासून, तेव्हा ते आर्टिकल पार्ट होतील, तेव्हा ते कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट पार्ट. तुम्ही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम द्या की रिटर्न एक्झाम द्या, ज्यावेळेस तुम्ही रिटर्नमध्ये पण ज्यावेळेस तुम्ही आन्सर लिहिता, त्यावेळेस तुम्ही एखादा आर्टिकल मेन्शन केलं ना, तर त्याचा इम्पॉर्टन्स वाढेल. है ना, जनरल गोष्टी कोणी करेल की भारतामध्ये काय राईट टू लाईफ आहे, लिबर्टी आहे वगैरे, पण ज्यावेळेस तुम्ही त्याला स्पेसिफिकली मेन्शन करा की आर्टिकल 21 मध्ये राईट टू लाईफ आहे, अकॉर्डिंग टू आर्टिकल 21 राईट टू लाईफ हा फंडामेंटल राईटचा भाग आहे, त्या 14 मध्ये इक्वलिटीला सांगितलं आपल्याला. सो ज्यावेळेस तुम्ही असं विथ आर्टिकल बोलला लिहाल, तर त्याचा जे इफेक्ट आहे तो जास्त पडेल. ओके, सो कोणतंही पॅटर्न असं तुम्हाला ते महत्वाचं ठरणार आहे. आता हे परत एक रँडम क्वेश्चन पॉलिटीचा म्हणता येईल आला की नाही. खालीलपैकी कोणत्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचे पंचशील तत्व नाही, ओके, पंचशील तत्व होते ते कोणतं नाही ह्याचं विचार. ओके, एकमेकांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर करा. जे पण सॉव्हरेनिटी आणि इंटेग्रिटी असते ना, तो प्रोटेक्ट इच अदर्स, टेरिटरियल इंटेग्रिटी आणि सॉव्हरेनिटी. आता आपल्या इंडियाचा मेन प्रिन्सिपलच आहे ना, आपण दुसऱ्याचेही सार्वभौमत्वाचा आदर करतो आणि आपण म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे आपण त्यांच्यामध्ये इंटरफेअर नाही करत. सो हा प्रिन्सिपल तर पंचशील आपण 1954 मध्ये अडॉप्ट केलं होतं. सो त्याचे तत्व कोणकोणते ते विचार. सो डेफिनेटली पहिला राईट आहे मित्रांनो, परस्परांच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप न करणे कॉमन गोष्ट आहे ना, की एकमेकांचे आता इंटरनल अफेअर्स जे असतील, कोणत्या राज्याचे कोणत्या देशाचे, तर त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही करायचा, हा एक तत्व असेल. थर्ड ध्यान ठेवा, शांततापूर्ण सह अस्तित्व म्हणजे पीसफुल को एक्झिस्ट, राईट. आपण पीसफुल धोरण कधी पण आपण म्युच्युअल डायलॉग अँड डिप्लोमसीवर फोकस करतो. आता पण तुम्ही बघत असाल ज्यावेळेस युक्रेन आणि रशियामध्ये पण वॉर चालू, तर आपलं मेन फोकस तेच असतं की वॉर इज नॉट अ सोल्युशन, है ना. वॉर कोणत्याच गोष्टीचं सोल्युशन असतं. सोल्युशन काढायचं असेल तर आपल्याला डायलॉग डिप्लोमसीवरच यावं लागेल, एका ठिकाणी बसावं लागेल, बोलावं लागेल आणि नंतर सोल्युशन. सो डेफिनेटली हे प्रिन्सिपल आहे. सो तिघ प्रिन्सिपल आपले, तो आन्सर आपले येणारे हे होते यापैकी नाही. त्यांनी विचारलं होतं की नाही विचारतं पंचशील, नाही विचारतं, पण तिघचे तिघ पंचशील आहे, म्हणून आपला डी ऑप्शन येणार आहे याचा, किंवा डी म्हणजे ज्यापैकी तिघचे तिघ पंचशील तत्व. तसा कॉमन क्वेश्चन असतं, माहीत नसतं तरी पण तुम्ही कॉमन सेन्सने डेफिनेटली करू शकता. नन ऑफ द अबव्ह. हा आता हे इम्पॉर्टंट ना, कॉपरेटिव्ह सोसायटी. कॉपरेटिव्ह सोसायटीवर पण आयोगाचा आजकाल भर वाढला. कॉपरेटिव्ह सोसायटीवर डायरेक्टली इनडायरेक्टली येतो क्वेश्चन. सो हा एक महत्त्वाचा, याच्यामध्ये अमेंडमेंट पण इम्पॉर्टंट येते आणि कॉपरेटिव्ह सोसायटी ते खालील विधाने विचारत ज्याने योग्य पर्याय, परत सेम योग्य पर्याय विचारलेला, या ठिकाणी करेक्ट ऑप्शन विचारलेला, ते तुम्हाला अंडरस्टँड. 2011 97 घटनादुरुस्तीद्वारे सहकारी संस्था विषय राज्यघटना समाविष्ट करण्यात आला, तर 97 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लक्षात ठेवा. 97 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 2011 नुसारच आपण कॉपरेटिव्ह सोसायटी हा शब्द ऍड केला, राईट आहे. सो हा एक इम्पॉर्टंट राईट असणार आहे. आता कॉपरेटिव्ह सोसायटी तीन ठिकाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी, एक फंडामेंटल राईट मध्ये पण आपलं मेन्शन आहे, एक आपल्या डीपीएसपी मध्ये पण डायरेक्ट प्रिन्सिपल मध्ये पण मेन्शन आहे, आणि एक सेपरेट पार्ट पण त्या रिलेटेड आपण ऍड केलं होतं. ओके, सो आर्टिकल 19 मध्ये सब क्लॉज सी जो असतो ना, हा सी फॉर कॉपरेटिव्ह लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही कॉपरेटिव्ह सोसायटी बनवू शकता, एक ऑर्गनायझेशन बनवू शकता, ऍड केलं होतं. आणि ज्याच्यामध्ये डायरेक्ट प्रिन्सिपल मध्ये 43B मध्ये बनवलं होतं. ओके, तर हे एक लक्षात ठेवा. नाव सेकंड होता हे बघा, ऑलरेडी क्वेश्चन असा आहे, 19(1)(c) मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्यात आली, तर बहाल करण्यात आला म्हणजे आपण राहील, कळते का? हे माहीत असेल तर तुम्हाला हे इझी क्वेश्चन होतं कसं करायला गेलं होतं. ओके, कसे तुम्ही जाऊ शकले असतं इनिमेशन करायचं, तर इनिमेशनने पण गेले असतं. आणि लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीमध्ये भारतातील पहिला कॉपरेटिव्ह फायटर आला. मग कॉपरेटिव्हची हिस्ट्री तुम्हाला माहीत पाहिजे की कॉपरेटिव्ह जे सहकार सर्व होते त्याची हिस्ट्री कशी होती. 1904 आपला एक कायदा आला होता सगळ्यात अगोदर, लॉर्ड कर्झन तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस आपल्या गव्हर्नर जनरल होता, तो 1904 आला होता.
तर हा जो कायदा होता ना हा फक्त क्रेडिट सोसायटीसाठी होता, जो कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, म्हणून हा थोडा लिमिटेड होता. पण पहिला कायदा हाच, मग हा कायदा लिमिटेड असल्यामुळे 1912 मध्ये एक परत कायदा आला कॉपरेटिव्ह सोसायटीचा लिमिटेड, आणि हा कायदा सगळ्यात ब्रॉड होता, सगळ्यात ब्रॉड मध्ये डिटेल केलेला कायदा होता 1912 मध्ये. सो तुम्हाला तिघं क्वेश्चन विचारलं होता, तिघं स्टेटमेंट राईट होते. अरे कॉपरेटिव्ह सोसायटीने रिलेटेड तुम्हाला आर्टिकल किंवा हे लक्षात ठेवत असेल ना, तुम्हाला बीबीसी न्यूज चॅनल माहिती, त्यावरून तुम्हाला लक्षात ठेवू शकता. जेव्हा आपण 97 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट केले, त्या ठिकाणी बीबीसी, या ठिकाणी बी जे असणार आहे ते 9B आपण सेपरेट एक ॲड केलं होतं पार्ट, त्याच्यानंतर 43B येतं जे तुम्हाला डायरेक्ट टू प्रिन्सिपलमध्ये बोलवली, अँड 19 आणि सी म्हणजे सप्लस सी ती गोष्ट कळते. सो त्या रिलेटेड पण कॉपरेटिव्हचं ऍड केलं होतं, कळते 9B 43B आणि ते त्यामध्ये पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके, सो बेसिक क्वेश्चन कॉपरेटिव्ह सोसायटी रिलेटेड हा 15/22 पेपरमध्ये आलो, ऑल ऑफ द अबव्ह आन्सर आहे. लक्षात, ओके, सो अंडरस्टँड करते 15 क्वेश्चन आहे, पण प्रत्येक अँगलवर आयोगाने विचार केला, जास्त जास्त अँगल कव्हर करण्याचा आयोगाने ट्राय केलेलं आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन जाऊ आपण. आता ना हे वाले क्वेश्चन आहे, हे 2 क्वेश्चन वगैरे आपण बघा. यामध्ये संघराज्य आणि राज्य यांच्या नियंत्रणाखालील नागरिक पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बडतर्फ करण्यावर, पदावरून दूर करणे, म्हणजे आर्टिकल 311 वर हा क्वेश्चन की त्यांना पदावरून काढण्यासाठी कोणते चुकीचं आहे वगैरे, हे प्रोव्हिजन या ठिकाणी विचारलं. मग ऑल इंडिया सर्व्हिस पण तुमच्यासाठी एक महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्याच्यावर एवढं लक्षात ठेवा. हे तुम्हाला ऑल इंडिया सर्व्हिसेस पण असतं, मग त्याच्यामध्ये ऑल इंडिया सर्व्हिस कोणत्या, त्याच्यानंतर त्याचे रिलेटेड प्रोव्हिजन कोणता आहे, कोणते ऑल इंडिया सर्व्हिस कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येते, है ना, पण त्यांच्या रिमोलसाठी काय काय प्रोसिजर. सो आर्टिकल 311 पासून पुढं काय, म्हणजे 309, 310, 311, 312, मग ऑल इंडिया सर्व्हिस क्रिएट करण्यासाठी राज्यसभेकडे पॉवर आहे, आपण म्हणतो ना की न्यू ऑल इंडिया सर्व्हिस क्रिएट करायची असली तर त्या राज्यसभेकडे स्पेशल पॉवर आहे, राज्यसभा त्याचा इनिशिएट करू शकते आणि नंतर ते 2/3 मेजॉरिटीने पास होऊन बनते त्या रिलेटेड. सो आर्टिकल हे याच्या ठिकाणी चुकीचा विचारलं, थर्ड स्टेटमेंट चुकीचं आहे. अनुच्छेद 311 मधील तरतुदी केवळ स्थायी कायम कर्मचाऱ्यांना लागू आहेत, अस्थायी टेम्पररी कर्मचाऱ्यांना लागू नाही, म्हणजे परमनंट कॅरेक्टर जे असतात सिव्हिल सर्व्हंट त्यांना लागू होतात, बाकीच्यांना लागू नाही होतं, हा चुकीचा स्टेटमेंट होता. सो एक लक्षात ठेवा की आर्टिकल 3 म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिस बद्दल हा तसा पाहायला गेला तर प्रीलियममध्ये तुम्ही निग्लेक्टेड पार्ट असतो. जरी असा क्वेश्चन एखादा आला आणि तुमच्या म्हणजे तुमच्या अभ्यासक्षेत्राचा भाग आहे तसा, पण तुमचं रिवाईज झालं नसेल तरी पण एखादा क्वेश्चन तुम्ही तुमच्या लॉजिकने सॉल्व करू शकता. ओके, आणि हा पॅनल ऑफ चेअरमॅन आणि पॅनल ऑफ व्हाईस चेअरमॅन बदलायचा क्वेश्चन आहे, हे कोणता राईट आहे कोणता रॉंग नाही, परत तुम्हाला सेम होतं की विधाने कोणती बरोबर आहे कोणती बरोबर नाही त्या ठिकाणी बघा. या ठिकाणी ना लोकसभा आणि राज्यसभेचा कारभार चालू करताना आपण काय करतो, त्या ठिकाणी चेअरमॅन असतो, परंतु चेअरमॅन हे परमनंटली त्या ठिकाणी प्रेझेंट नसतं, कधी ते आजारी असू शकतं किंवा कोणत्या कारणामुळे ते त्यांचं काम नाही करू शकतं, किंवा एखाद्या वेळेस त्यांनी रिझाईन केल्यामुळे पण त्यांचं पोस्ट वॅकंट होऊ शकते. तर असं परिस्थितीला सगळं कन्सिडर करून त्या ठिकाणी 10 लोकांचं एक पॅनल असतं, ज्याला पॅनल ऑफ चेअरमन असं म्हणतात. आणि म्हणून जेव्हा आपण टेम्पररी अब्सेंट असते ना, त्यावेळेस ते 10 लोकांमधून एक जण काय करतो, चेअरमॅनशिप. तुम्हाला या ठिकाणी 2 लक्षात घ्यायचं आहे, एक टी फॉर टेम्पररी आणि टी फॉर परमनंट, राईट आहे. आता टेम्पररी म्हणजे काय, हे असेल आजारी असतील किंवा काही पण टेम्पररी कारणामुळे ते त्यांचं जे स्पीकर असतील ते त्यांचं काम करू नाही शकताय, तर त्या टेम्पररी ज्यावेळेस ते अब्सेंट असतात, तर टी फॉर टेम्पररी टी फॉर टेन, है ना, टी फॉर टेम्पररी टी फॉर टेन, म्हणजे 10 लोकांचं जे पॅनल असतं ना, त्यापैकी एक जण काय करतो, त्या ठिकाणी स्पीकरचं काम करतो. ते कसे आपण होणार ते माहीत नाही, कसे असणार ते आपण नंतर बघू, पण टी फॉर टेम्पररी टी फॉर टेन हे लक्षात ठेवा. म्हणजे परमनंट त्यांची वॅकन्सी होती, परमनंटली एखादा त्यांची राजीनामा त्यांनी दिला असेल स्पीकरचा किंवा डेथ झाली असेल, तर परमनंट ज्यावेळेस एखादा चेअरमॅनशिप वॅकंट होते, तर टी फॉर परमनंट टी फॉर प्रेसिडेंट त्यावेळेस डिसाईड करतो, बरोबर आहे. म्हणजे टेम्पररी असेल तर 10 मेंबरमधून असणारे ठरवणारे, परमनंट असेल तर प्रेसिडेंट होणार, कळत आहे. ते बेसिक क्वेश्चन त्याच्या रिलेटेड होता, त्यापैकी सगळेचे सगळे राईट होते वगैरे. या ठिकाणी बघा, अध्यक्ष उपाध्यक्षाने लोकसभेच्या प्रमुखाच्या गटाचे व्यक्ती आता या ठिकाणी देत होता. या ठिकाणी फिरत कुठं, हे टेम्पररीच्या वेळेस तुम्हाला काय करते, प्रेसिडेंट नेऊन देते. म्हणजे टेम्पररी अब्सेंट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रेसिडेंट नेऊन देतील, आणि परमनंट जे असेल त्या ठिकाणी तुम्हाला उलटा नेऊन देतील, कळतंय का. तर त्यावेळेस तुम्हाला कळलं पाहिजे की ते सदस्यमधून असताय का, कळतंय. सो हा क्वेश्चन त्याचा होता, नन ऑफ द अबो त्याचा आन्सर होता. आर्टिकल 93 स्पीकर बद्दल एक लक्षात ठेवा, आर्टिकल 93 असतं इलेक्शन फॉर बोथ स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर. मी प्रत्येकाच्या थोडं थोडे आर्टिकल का घेतले, कारण आर्टिकल एकदम पाठ नाही होणार, थोडे थोडे जेव्हा तुम्ही आर्टिकल पाठ करा त्यावेळेस होणार आहे. मग आर्टिकल 89 आहे, मग 89 ज्या बद्दल तुम्ही बोलणार तेव्हा राज्यसभेबद्दल,
राज्यसभेचे जे चेअरमॅन आणि डेप्युटी चेअरमॅन जे असणार आहेत त्यांच्याबद्दल असणार. सो 89 पण तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आणि 93 पण लक्षात यायला पाहिजे, स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर. मग सेम तुम्ही प्रोव्हिजन लावू शकता की स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली त्यांच्यासाठी कोणते आर्टिकल. ओके, नाव स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर तुम्ही बघाल तर हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 ज्याला आपण मॉन्टेग्यू चेसफर्ड कायदा म्हणतो त्याच्या अंतर्गत आपण 1921 मध्ये आलो होती राईट. त्यावेळेस त्या ठिकाणी क्रिएट झाली, त्यावेळेस त्यांचे नाव वेगवेगळे होते त्या ठिकाणी आले. मग त्यावेळी आपले पहिले प्रेसिडेंट कोणते, पहिले स्पीकर कोणते ते तुम्हाला माहीत असतं. तो ते त्या ठिकाणी आलं होतं. अँड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया रिक्वायर्ड द स्पीकर टू बी अ मेंबर ऑफ द हाऊस, म्हणजे स्पीकर बनण्यासाठी ते लोकसभेचे मेंबर असणे गरजेचं आहे किंवा कंपल्सरी. तर लोकसभेचा मेंबर असणारे असाल तर त्या ठिकाणी स्पीकर बनता येतो. सो कळतंय का, म्हणजे पार्लमेंटमधला स्पीकर टॉपिक असेल किंवा कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट असेल, आर्टिकल्स असेल, ऍक्ट असेल, हे जे करत आहे घटनात्मक आयोग असेल, एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल बॉडी असेल, सगळ्या घटकांवर आयोगाने थोडं थोडं विचारलं आहे, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन पासून तर शेवटच्या घटकापर्यंत. म्हणून पॉलिटीमध्ये सगळं तुम्हाला महत्वाचं तेवढं इम्पॉर्टंट डिवाइस करावं लागणार आहे. डिवाइस करताना काही महत्वाच्या गोष्टी आहे, त्याचे बेसिक बरी माहीत असते आणि इल्युमिनेशन मेथड तुम्हाला प्रॉपरली येत असते, तर त्याचा फायदा तुम्हाला डेफिनेटली क्वेश्चन पेपर सॉल्विंगमध्ये होऊ शकतो. ओके, तो सेशन हाच ऑब्जेक्टिव्ह आपला की जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन सॉल्व्ह करताय तर ते क्वेश्चन सॉल्व्ह करताना इझी मेथड आणि एक दोन मार्काची जी लीड आहे ते तुम्हाला भेटली पाहिजे. ओके, लक्षात असू द्या. बघा, लोकायन एस अकॅडमीची टेस्ट सिरीज पण चालू होती मित्रांनो, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2023 साठी. ओके, राज किवाटे सर या ठिकाणी पुण्याचं पुन्हा विश्लेषण घेणार आहे. या ठिकाणी आपण 5 GH टेस्ट आणि 2 आपल्या CSAT टेस्ट असे टोटल 7 टेस्ट या ठिकाणी घेणार आहे आणि फुल लेंथ टेस्ट असणार मित्रांनो, सेक्शनल टेस्ट नाही आहे, फुल लेंथ टेस्ट होता सगळं. त्याच्यामध्ये लॉजिक बिल्डिंग कसं असेल किंवा तुम्ही इलिमिनेशन मेथड टेक्निक आता आपण जसं बघितलं होतं की इलिमिनेशन टेक्निक कसं असेल, CSAT टेक्निक कसं असेल त्यासंबंधी करणार. 25 फेब्रुवारीपासून आपली पहिली टेस्ट असणार आहे त्यापासून आणि त्याचंच डिस्कशन पण टेस्ट नंतर राज सर घेणार आहे. राज सरांनी ऑलरेडी 5 वेळेस राज्यसेवा त्यांचा अनुभव आहे, राज्यसेवा मिळून दिल्याचा आणि 2021 ते इंटरव्ह्यूला पण आहे यावर्षी. सो ते त्यांचा अनुभव पण तुमच्यासोबत शेअर करतील आणि काय तुम्ही चुका टाळल्या पाहिजे त्याबद्दल पण तुम्हाला डेफिनेटली मार्गदर्शन करतील. सो ही सिरीज आपण कंटिन्यू करूया मित्रांनो. सेम आपण आता 2022 पेपर जसा बघितला आहे सेम आपण 2021 पेपर डिस्कस करू आणि त्यानंतर मग आपण सेक्शन वाईज जाऊ, एखादा स्पीकर सेक्शनवर कसे क्वेश्चन येतात किंवा त्याच्यामध्ये आपण कसं अप्रोचने गेलं पाहिजे, मग त्या पार्लमेंटमध्ये एखादा टॉपिक असेल आणि तुमच्या पण काही रिक्वायरमेंट्स असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये सांगत जा. मग ते जर का पॉसिबल असेल तर ते पण आपण त्या ठिकाणी ॲड करू शकतो आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण ते पण ॲड करू शकतो. सो डेफिनेटली कनेक्टेड आपल्यासोबत. आणखी येणाऱ्या व्हिडिओचा लिंक तुम्हाला भेटत आहे. लोकांना एस अकॅडमीचं यूट्यूब चॅनल असेल किंवा टेलिग्राम चॅनल असेल त्यावर तुम्ही ते सबस्क्राईब करू शकता. थँक्यू सो मच. आपण ही सिरीज कंटिन्यू करूया, भेटूया लवकर पुन्हा. थँक्यू.